निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो। सत्याचा अखेर सत्याचा विजय झालाय, बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झालाय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे। खरं म्हणजे या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे, त्याच्यावर आपला कारभार चालतो आणि आजचा विजय जो आहे हा विजय बहुमताचा विजय आहे। पुन्हा एकदा मी सांगतो, हा लोकशाहीचा विजय आहे। आणि ज्यांनी ज्या 50 आमदार 13 खासदार अनेक नगरसेवक जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सदस्य लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा हा विजय आहे। बघा शेवटी किती काही कोणी म्हटलं तरी सच्चाई कुणालाही लपवता येणार नाही, कुणालाही टाळता येणार नाही। खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विचारांचा हा विजय आहे। खऱ्या अर्थाने जे कोणी आज बोलत आहेत की त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी 2019 बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी धावणीला बांधले, त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं, त्यांना ही मोठी चपराक आहे। आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते, ज्यांच्या त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली, अशा प्रकारचा जो आरोप आहे म्हणजे तेव्हा तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून, म्हणजे तुमच्या बाजूनी निकाल दिला की लोकशाही बरोबर, हे असं जे काय दुटप्पी भूमिका जे घेत आहेत त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिलेली आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि यापुढे देखील बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार। त्यांनी तर हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019 ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण ठेवला होता तो मी आता सोडवला आम्ही।